नमस्कार, माझं नाव मैशा हिमांशू दावला आहे आणि आज मी गणपती बाप्पांची एक गोष्टच आदर करणार आहे. एक दिवस गणपती बाप्पा आणि कार्तिकेय खेळत होते. तिकडे नारद मुनी आले आणि बोलले, नारायण नारायण, तुमचं म्हणणं बुद्धिमान कोण आहे? नारायण नारायण. कार्तिकेय बोलले, मी बुद्धिमान. गणपतीही बोलले, मी बुद्धिमान. नारद मुनी बोलले, नारायण नारायण. अच्छा, कोणी या पृथ्वीचे तीन प्रदक्षिणे काढून येणार तो बुद्धिमान ठरला. नारायण नारायण. कार्तिकेय न विचार करता आपल्या मोरावर बसले आणि निघाले तीन प्रदक्षिणे काढायला. मग पण गणपती बाप्पा तर इकडेच उभे राहिले विचार करत. आता बरं काय करायचं, माझा उंदीर थोडी ना लावू शकतो एवढा लवकर. तर विचार करत तो गेला पार्वती आणि शंकर बाप्पांकडे. त्यांनी त्यांना नमस्कार केला, त्यांच्या भोवती तीन प्रदक्षिणा केल्या. नमस्कार करून नारद मुनींना बोलले, माझे कार्य पूर्ण झाले. नारद मुनी बोलले, नारायण नारायण, तुमचं कार्य पूर्ण कसा झाला? नारायण नारायण. गणपती बाप्पा बोलले, माझे आई वडील माझ्यासाठी ही संपूर्ण पृथ्वी आहेत आणि मी त्यांच्या भोवती तीन प्रदक्षिणा केल्या आणि आपलं कार्य पूर्ण केलं. नारद मुनी बोलले, नारायण नारायण, तू सर्वात बुद्धिमान ठरलास. नारायण नारायण. तेवढ्या तिकडे कार्तिकेय आले आणि बोलले, हा बुद्धिमान कसा ठरला जेव्हा मी होतो जनियान पृथ्वीचे तीन प्रदक्षिणा केले? तर नारद मुनी बोलले, नारायण नारायण, तुमचे आई वडील ही संपूर्ण पृथ्वी आहे आणि गणपती बाप्पांनी त्यांच्या भोवती तीन प्रदक्षिणा काढली, आपला कार्य पहिले पूर्ण केलं. नारायण नारायण. अशा प्रकारे कार्तिकेय आणि गणपतींच्या मध्ये गणपती सर्वात बुद्धिमान ठरला. धन्यवाद.